मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत. सर, मनसेकडून दोन उमेदवारी जाहीर झालेली आहे. पहिलंच नाव तुमचं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तारीखा अजूनही जाहीर झालेली नाही आहे, उमेदवारी मात्र जाहीर झालेली आहे. मी साहेबांचा मनापासून आभारी आहे. मी शर्मिला वहिनीचा मनापासून आभारी आहे. अमित ठाकरेंचा मनापासून आभारी आहे. ठाकरे परिवाराचा आभारी आहे की काल श्रावणी सोमवार होता. 70-71 वर्षाने आलेला श्रावणी सोमवार होता आणि त्या दिवशी सोलापूर येथे सिद्धेश्वर महाराजांच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी अक्कलकोट स्वामींचं स्थान आहे, बाजूला तुळजाभवानीचं स्थान आहे, अशा ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर झाली. बाजूलाच विठ्ठल रुक्माईचं स्थान आहे आणि म्हणून देवदेवतांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला. आता पाहिलं की महाराजांनी आशीर्वाद दिला, साधू संतांचा आशीर्वाद मिळाला, अशा ठिकाणी मला उमेदवारी आणि दिलीप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली. मी साहेबांचं मनापासून आभार मानतो. इच्छा होती दिल्लीमध्ये जायची लोकसभेमध्ये, परंतु त्या इच्छाऐवजी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाऊन या महाराष्ट्राचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडावेत अशा भावना साहेबांच्या कदाचित असतील आणि म्हणूनच मला जी उमेदवारी मिळाली. मी पूर्ण खात्री देऊन सांगतो की माझ्या लालबाग, शिवडी, परळ, काळाचौकी, माझगाव या जनतेचे प्रश्न मी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्वी मांडलेले आताही मांडणार आणि केवळ विभागातल्या प्रश्नाच्या सोबत मुंबईचे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते सुद्धा प्रामाणिकपणे मांडेल. मी त्यांच्या चरणावरती सेवा करायला आता रुजू करण्याचा प्रयत्न माझ्या साहेबांनी केलेला आहे. आता लोकसुद्धा निश्चितपणे माझ्या शिवडीतील जनता मला या ठिकाणी पुन्हा एकदा पाठवतील आणि एक बाळासाहेबांचा निश्चिम भक्त, कट्टर जुना शिवसैनिक, आजही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक स्वतःला मानतो. त्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकाला निश्चितपणे, कारण बाळासाहेबांकडे सुद्धा जय महाराष्ट्रच होता आणि म्हणून आमच्या पक्षाचं नाव पण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठेवला आणि त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाला सुद्धा निश्चितपणे त्या विधानसभेमध्ये माझी शिवडीतली जनता पाठवेल याची खात्री आहे. वॉटर मीटर, गटर, संडास रिपेअर, चाळी रिपेअर ह्याच्यापेक्षा सुद्धा प्रचंड काम करता येतं आणि ते करण्याची उमेद माझ्याकडे आहे, काम करण्याची इच्छाशक्ती माझ्याकडे आहे. ज्यावेळेला मी मागच्या 5 वर्षात काम केलं त्यावेळेला खूप मोठे मोठे प्रकल्प त्या शिवडी मतदारसंघात मी आणले होते. पण ठीक आहे, ते नाही झाले प्रकल्प, मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही का नाही झाले ते, पण अजूनही माझ्या मनामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड लोकांसाठी वेगवेगळं काहीतरी करावं. माझी तरुण पिढी आहे, ज्या तरुण पिढीला बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न आहे, त्यांनी पायावर उभं राहणं म्हणून प्रश्न आहे, त्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण घ्यावं म्हणून त्यांची इच्छा अपेक्षा आहे, महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांची इच्छा अपेक्षा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी करायची माझी इच्छाशक्ती आहे. आपण पाहत आहोत की तुम्ही स्वतःला जुने शिवसैनिक म्हणून घेत आहे, मात्र सध्या तुमच्यासमोर जे आव्हान आहे, तुम्ही ज्या भागातून तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे तिथे सुद्धा शिवसेनेचं अजूनही वर्चस्व काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. मग आत्ता याच्या पुढे तुमच्यासमोर कसं आव्हान असणार आहे, कसं तुम्ही समोरच्या उमेदवारासमोर लढणार? वाटतं की हा माझ्यासमोर त्या मतदारसंघातल्या समस्या हेच आव्हान फार मोठं आहे. बाकी निवडणुकीमध्ये समोरच्या माणसाला कधीही कमजोर समजायचा नसतो. समोरचा माणूस पण तेवढा ताकदीचा समजून निवडणूक लढवायची असते. कारण आता परवा त्यांचा वाढदिवस होता आमच्या अजय चौधरी साहेबांचा, मी त्यांना वाढदिवसाला फोन पण केला होता. त्याच्यामुळे ते आपले दुश्मन आहेत असे नाही मागायचं असतं. काय ज्यावेळेला ते मला पाडून निवडून आले त्यावेळेला मला वाटतं सगळ्यात पहिला फोन माझा त्यांना गेला अभिनंदनाचा. केवळ फोन गेला नाही तर संध्याकाळी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ऑफिसला, परळ भोईवडाच्या ऑफिसला एवढा मोठा गुलाबाचा बुके जाऊन त्यांना दिला. स्पोर्ट्समनशिप पाहिजे असते. त्याचं कारण असं की मी जिंकतो त्याला कोणतरी हरतं, तर कोणतरी जिंकतो त्याला कोणतरी हरतं आणि म्हणून त्या खेळीमेळीमध्ये मी लढाई म्हणजे निवडणूक ही मी लढत नाही तर खेळतो, स्पोर्ट्समन म्हणून खेळतो आणि निवडणूक खेळायला पाहिजेत आणि म्हणून ते सगळे आपलेच आहेत. निवडणुकीपुरतं आम्ही एकमेकांवर टीका टिप्पणी करतो, बाकी ते काय आमचे कुटुंबातलेच आहेत. पण सध्याचं राजकारण महाराष्ट्रातलं बदललेलं आहे, शिवसेनेमध्ये जी फूट झाली त्याचा एक विषय आहे. हे सगळं असताना आत्ता तुमच्या समोरचे जे उमेदवार असणार आहेत अजय चौधरी, त्यांना तुम्ही आत्ताच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगू शकता? नाही, मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला निवडणूक लढवायची आहे, आनंदाने खेळीमेळीने निवडणूक लढवूया. लोकांना ज्यांना कौल द्यायचं ते देतील. तुम्हाला संधी दिली 10 वर्ष, तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, मला 5 वर्ष संधी दिली. लोकांमुळे मी 5 वर्ष केलेलं काम आहे, 10 वर्ष तुम्ही केलेलं काम आहे आणि वर्षानुवर्ष तुम्ही त्या ठिकाणी शिवसेना त्या ठिकाणी होती, खासदार, आमदार, अमुक, त्यांचंही काम आहे आणि मी आणलेले प्रोजेक्टही लोकांना माहिती आहेत. त्याच्यामुळे लोक निर्णय घेतील तो मला मान्य आहे. मी त्यावेळेलाही मान्य केलं होतं, आताही मान्य केलं, पण मला पूर्ण खात्री आहे
यावेळेला माझ्या शिवडीतील लालबाग परळ माझगाव या परिसरातील लोक अभिनगर काळाचुकी जिजामाता दहेवाडी वगैरे वगैरे पट्टा जो आमचा आहे त्या पट्ट्यातील लोक रामटेकडे वगैरे त्या पट्ट्यातली लोक निश्चितपणे यावेळेला आम्हाला संधी देतील आणि एक मन मिळवाहून नम्र आणि सेवाभावी मनसे काम करणारा भान हंगकर याला विधानसभेमध्ये पाठवतील. जायचं होतं दिल्लीला तर आता पुन्हा विधानसभेत जाईल आणि भाग्यवान आहे की माझ्या पक्षाची निशाणी रेल्वे इंजिन आहे आणि मी आज रेल्वेनी चालू आहे. देवदेवतांचा आशीर्वाद घेतला पण त्यासोबत आता साधू संत पण मला इथे भेटले त्यांनी आशीर्वाद दिला म्हणजे काहीतरी देवाच्या मनात आहे साधू संतांच्या मनात आहे निश्चितपणे लोकांच्या मनात असेल. पण तशा पद्धतीने राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं की आपण विधानसभेच्या सगळ्याच जागा आता खरंतर लढवणार आहोत त्यासाठी तुमची उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे. मात्र लोकसभेमध्ये मनसेने महायुतीला समर्थन दिलेलं होतं आणि आत्ताचं गणित काय वेगळं असणार आहे कारण की आत्ता महायुतीमध्ये अनेक जे नेते आहेत ते मनसेवरती टीका करताना पाहायला मिळतात. लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा आम्ही दिला होता, बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि आमची भावना एवढी होती की या देशाला आता एक कणखर नेतृत्व पाहिजे, सक्षम नेतृत्व पाहिजे, विकासाला चालना देणारं विकासाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व पाहिजे. सगळ्यात गोष्टीमध्ये राजकारण करून चालत आहे. बरं, सगळेच प्रश्न एकाच वेळा सुटतील का हा सुद्धा विचार करायला पाहिजेत. काही प्रश्न ज्याचा तुम्ही आता बघितलं का 370 व कलम हा वर्षानुवर्षाचा प्रश्न होता तो सुटलेला आहे. राम मंदिराचा प्रश्न ज्या राम मंदिराच्या निर्माणासाठी मी स्वतःही गेलो होतो अयोध्यामध्ये त्या कारशिवेमध्ये मीही स्वतः भाग घेतला होता ते आज राम मंदिराचं निर्माण झालेलं आहे. आता समान नागरी कायद्याकडे वाटचाल चालू असे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे सुटतील. मला वाटते की काँग्रेसने एवढे वर्ष राज्य केलं पण हे प्रश्न सुटले नव्हते. विकास आता होतच असतं आलं का लक्षामध्ये, त्यामुळे विकास होता होता आता तुम्ही पाहिले ते चांगल्या प्रकारचा विकास पण होतोय. पण आमची प्रवृत्ती आमच्या साहेबांचं म्हणणं असं आहे की चांगल्याला चांगलं बोलावं, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं बोलावं आणि म्हणून साहेब जे वाईट वाटतं चुकीचं वाटतं त्याच्यावरती टीकाही करतात आणि त्यामुळे पाठिंबा आम्ही दिला होता. आम्हाला आमचा स्वतःचा पक्ष आहे, काही NGO नाही आहे आणि आमचा पक्ष असल्यामुळे आमच्या पक्षाला आमच्या स्वतःची भूमिका घेऊन आमचे उमेदवार उभा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि आमचे 225 जागा लढवायचं आम्ही निश्चित केलेलं आहे. पण कधी काय होईल ते बोलता येत नाही. विचार तरी केला होता का तुम्ही की ज्या आयुष्यभर काँग्रेसला शिव्या दिल्या, ज्यांना आयुष्यभर इतर धर्माच्या लोकांना शिव्या दिल्या त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे जाऊन बसतील, त्यांच्या विचारांशी सांगड घालतील, त्या लोकांबरोबर बसतील, त्यांच्या मिथा मतांवरती निवडणुका लढवतील असं स्वप्न तरी बाळगलं होतं का? पण झालं ना, तेव्हा निवडणुकीमध्ये काही कधी होऊ शकतं त्यामुळे माहितीला पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे. पण आम्ही हिंदुत्वासाठी निश्चितपणे लढाई लढत आहोत आणि लढणार आहोत. आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून काय अपेक्षा असणार आहे कारण की जशा पद्धतीने टीका होतीये, तोडफोड केली जाते, अमोल मिटकरी यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला होता, जी टीका टिप्पणी सुरू झालेली आहे ती कोणत्या स्तराला गेली आहे? राजकारणामध्ये हा जो खाली स्तर घसरलाय ना तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आवडत नाही. आम्ही आयुष्यामध्ये काही तत्व पाळलेला मी कार्यकर्ता आहे. मी कधीही कोणाच्या कुटुंबाविषयी बोलत नाही, कमरेखाली भिलोत बेल्ट बोलत नाही आणि वैयक्तिक ज्याला बोलतात ती टीका कधी आयुष्यात केली नाही. आयुष्यामध्ये काही पत्ते आपल्याला स्वतःला पाळायला पाहिजेत की आपण कशाप्रकारे वागलं पाहिजे. पण आत्ताच्या राजकारण्यांचं काय झालं आहे, तुम्ही लोक हे सगळं घेऊन येता आणि त्याच्यामुळे एवढी चीप पब्लिसिटी झालेली आहे आणि त्याच्यामुळे काहीही बोलतात, शिव्या गाळ्या काय करतात काय काय बोलतात, आम्ही असं कधी बोलत नाही, बोलू नाही, बोलणार नाही. पण आता खालवलेला स्तर आहे, त्याची आवश्यकता आहे. म्हणून सकाळी सकाळी जे काही चॅनेलवरती येतात ना बोलायला त्यांना माझी हात जोडून विनंती आहे आणि अशी वायफळ बडबड करणाऱ्यालाही माझी विनंती आहे की बाबांनो तुम्ही येणाऱ्या पिढीसाठी आदर्श हा ठेवणार आहात का? ही जी आत्ताची पिढी एज्युकेटेड जी येते त्या पिढीने आदर्श कोणाचा ठेवा? अक्कल तशी करतो तो त्याला आदर्श आपल्या डोळ्यासमोर पुढे जायला पाहिजेत असं तेव्हा माझ्या आमदारांना खासदारांना कधी करू नका. वैयक्तिक जीवनावरती, कोणाच्या कुटुंबावरती आणि बिलो द बेल्ट नक्की बोलू नका.
अशी माझी हात जोडून विनंती. शेवटचा एक प्रश्न आहे की तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे, विधानसभेच्या तारखा आता कधीही जाहीर होतील, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही विधानसभेला सामोरे जाणार? उमेदवारी जाहीर झाली आता स्टेशनवर उतरलोय, रेल्वेनी आलोय, रेल्वे इंजिन माझी रिक्षाडी आहे. आता गेल्या आता प्लॅनिंग माझं ऑलरेडी प्लॅनिंग असत, त्याप्रमाणे आता इथून लालबागला जाणार आहे माझ्या मतदारसंघात. झालं आहे आणि उमेदवारी जाहीर आता पुढील कामासाठी खरं तर सुरुवात करत आहेत. मात्र त्याच्या समोरचे जे उमेदवार आहे व्यक्ती आता जशा पद्धतीने विधानसभेला एकत्रपणे सामोरे जाण्याची तयारी आता बाळा नांदगावकर यांनी बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोमी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.